संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाचे आमदार व खासदार यांचे नातेवाईक हातावर गद्दार लिहितील असे म्हटले आहे, तर एकही नगरसेवक फुटण्याच्या तयारीत नाहीत, ते निष्ठावंत आहे असे देखील राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री केवळ 40 आमदारांचे मुख्यमंत्री आहे असे देखील राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. पाहूयात ही संपूर्ण बातमी. खासदार संजय राऊत आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे आजी माजी नेते पूर्णपणे विश्रामगृह येथे उपस्थित होते आणि अनेक नगरसेवकांनी त्यांची या ठिकाणी भेट देखील घेतली. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली आहे. यामध्ये त्यांनी नाशिकमध्ये आगामी काळात खासदारकीचा चेहरा देतानाच्या प्रश्नावर बोलताना हेमंत गोडसे यांना कुठे चेहरा होता अशी टीका राऊत यांनी केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला होता. ज्या भागातले जे खासदार आमदार निवडून गेले आम्ही निवडून दिले त्यांनी परत निवडून देऊन टाक. खासदार गोडसे यांची तर राजकीय करिअर संपली. आम्हीच ती घडवली होती शिवसेना. आणि जे आमदार गेले अगदी नांदगाव पासून मालेगाव पर्यंत जे कोणी असतील ते त्यांनी परत निवडून देऊन दाखवावा. हा आत्मविश्वास कशातून येतो? हा आत्मविश्वास जेव्हा आम्ही बाहेर फिरतो लोकात जातो आणि लोकांमधला आत्मविश्वास आणि चिड पाहतो त्यातून आम्हाला आत्मविश्वास आहे की हे सगळं महाराष्ट्र आज शिवसेनेच्या पाठीशी परत उभा राहतो आहे आणि किंबहुना अधिक ताकदीने उभा राहतो. याचबरोबर जे फुटलेले आमदार आहेत त्यांचे नातेवाईकच आता त्यांच्या हातावर गद्दार लिहितील अशी टीका देखील राऊत यांनी केली. मी गद्दार किंवा जे खोकेवाले आमदार आहेत त्यांच्यासाठी पत्रकार परिषद नाहीये. बघा, ह्यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसला. जसं युवा सिनेमात अमिताभच्या हातावरती होतं मेरा बाप चोर आहे. युवा सिनेमामध्ये अमिताभ बच्चन त्याच्या हातावरती गोंधळ होतं मेरा बाप चोर आहे. तसं ह्यांचे नातेवाईक ह्यांची पोर ह्यांची बायका बरं का उद्या लोक म्हणतील हे गद्दार आहे म्हणजे सर. तर नाशिकमध्ये कोणतेही नगरसेवक फुटलेले नाहीत, ते फक्त अफवा असून ते एकनिष्ठ आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ 40 आमदारांचे मुख्यमंत्री असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. पण या महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे का? नाही. मुख्यमंत्री फक्त 40 आमदारांचा आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्री 40 आमदारांपुरतच त्याचं कार्यक्षेत्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो परंतु मुख्यमंत्री काही करत नाही. 3 महिन्यानंतर पुन्हा निवडणुका लागतील तेव्हा त्यांनी निवडून येऊन दाखवावं असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिलाय. पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊन भाजप आणि शिंदे गट का जो आहे तो गप्प बसलाय. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही होत. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.